मुसळधार पावसामुळे कष्टकरी कामगाराचं घर उघड्यावर पडल्यामुळे श्री प्रतिष्ठाननं दातृत्व दाखवत घराच्या पुनर्बांधणीसाठी पुढाकार घेतला. सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे लाईन्स परिसरातील कोणापुरे चाळ येथील नरसिंग म्हेत्रे या कष्टकरी कामगाराच्या घराची भिंत कोसळली. यामुळे संपूर्ण घराचं मोठं नुकसान झालं, घर उघड्यावर आलं. नशिबानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती श्रीकांत गट्टू यांनी नागेश पासकंटी यांच्या माध्यमातून श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा यांना दिली. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा, प्रतिष्ठानचे सल्लागार अनिल रोहिटे, नागेश पासकंटी, श्रीनिवास चिंतनपल्ली यांनी भर मुसळधार पावसात कोणापुरे चाळीतील म्हेत्रे यांच्या घराची पाहणी केली. म्हेत्रे यांच्या घराच्या पुनर्बांधणीसाठी श्रीनिवास संगा यांनी दातृत्व दाखवत संपूर्ण घराची नव्यानं बांधणी करून देण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यानुसार घराच्या पुनर्बांधणीसाठी पत्रे, विटा, सिमेंट, वाळू, वासे हे सर्व साहित्य म्हेत्रे यांच्याकडे सुपूर्द केलं. यानिमित्त म्हेत्रे यांनी श्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. सोलापूर कोणापुरे साहित्य येथे नरसिंगाना म्हेत्रे यांचा 4-5 दिवस अगोदर पाऊस पडले, त्यामुळे घर पडलं त्यांचं. आणि आपण काय केलो, श्रीनिवास यांना संघा त्यांना फोन करून त्यांना सांगितलं आपलं असं घर पडलं म्हणून. त्यांनी काय केले, घर बांधण्याचा जबाबदारी केली आणि त्यांच्याचं माल पोचलेला आमच्याकडे मदत केली आमच्याला. धन्यवाद.